19 एप्रिलला आपल्याकडे वर्ल्ड लिव्हर डे म्हणून सेलिब्रेट असतो. त्याच्याबद्दल मला बोलायचे आहे. लिव्हर एक एकदम महत्त्वपूर्ण ऑर्गन आहे आपल्या शरीरात आणि त्याचे काम आहे सगळं लिव्हरमध्ये रक्ताची सफाई. जे काही शरीरात पॉइजनस तत्व असतात ते लिव्हर काढतात आणि त्याच्यामध्ये चांगले प्रोटीन्स, अल्ब्युमिन आणि चांगले तत्व जे शरीरासाठी आवश्यक आहे त्याचे निर्माण होतो. जेव्हा लिव्हर खराब होतो ते सगळं पॉइजन लिव्हरला शरीरात जमा होतो. एकदा लिव्हर खराब झाला की त्याच्या दुष्परिणाम मेंदूवरती, हृदयावरती आणि किडनीवरती पण होऊन जातात. लिव्हरचे आजार जे आहे त्याच्यामध्ये कॉमन आजार जे आहे ते हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, अल्कोहॉल आणि ड्रिंक्समुळे जे दारूमुळे जे लिव्हर खराब होतो हे सगळे असतात. ह्याच्याशिवाय अनेक वेगळे कारण असतात पण दे आर ऑल रेअर, हे सगळे रेअर असतात. ह्याच्यामधून हेपेटायटिस बी प्रिव्हेंट करायलासाठी आपल्याकडे लसीकरण उपलब्ध आहे. ते गव्हर्नमेंटतर्फे फ्रीमध्ये मिळतो आणि ते प्रत्येक हेल्थ सेंटरला, प्रत्येक नर्सिंग होमला, प्रत्येक मॅटर्निटी हॉस्पिटलला फ्रीमध्ये मिळतो. एकोणीस एप्रिलला आपल्याकडे वर्ल्ड लिव्हर डे म्हणून सेलिब्रेट असतो. त्याच्याबद्दल मला बोलायचे आहे. लिव्हर एक एकदम महत्त्वपूर्ण ऑर्गन आहे आपल्या शरीरात आणि त्याचे काम आहे सगळं लिव्हरमध्ये रक्ताची सफाई. जे काही शरीरात पॉइजनस तत्व असतात ते लिव्हर काढतात आणि त्याच्यामध्ये चांगले प्रोटीन्स, अल्ब्युमिन आणि चांगले तत्व जे शरीरासाठी आवश्यक आहे त्याचे निर्माण होतो. ह्याच्याशिवाय ज्यांचे लिव्हर अतिशय खराब होऊन जातात, 80% पुढे खराब होऊन जातात, त्यांच्या पोटात पाणी भरायला लागतो, डोळे पिवळे होऊन जातात, रक्ताची वांती होतात, अशी परिस्थितीमध्ये पेशंटला लिव्हर प्रत्यारोपणाची गरज असतात, लिव्हर ट्रान्सप्लांट. हे सुद्धा आता मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपल्या हॉस्पिटलला, KM हॉस्पिटलला सुद्धा हे उपलब्ध आहे. ह्याच्यासाठी एक मोठी टीम लागतो आणि इट इज अ कम्प्लीट टीम वर्क. हळूहळू त्याचे रिझल्ट्स पण इम्प्रूव्ह होत चालले आहे आणि आता हे ॲक्सेप्टेबल आहे ॲज अ ट्रीटमेंट. एकोणीस एप्रिलला आपण जागतिक यकृत दिन हा साजरा करत आहोत. यकृत हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव. हृदय आणि मेंदू याच्यानंतर यकृताचं महत्त्व हे खूप मोठं असतं. आपण जे जे काही खातो त्याचा ज्यावेळी चयापचय होतं त्यातून जे सगळे पदार्थ बाहेर पडतात त्याच्यामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही पदार्थ बाहेर पडतात. तर यकृताचं महत्त्वाचं काम म्हणजे जे वाईट पदार्थ आहेत त्यांना ते रोखून धरतं आणि प्रथिनं किंवा कार्बोहायड्रेट्स किंवा स्निग्ध पदार्थ हे योग्य पद्धतीने आपल्या शरीराला ते नेत असतं. यकृत हे आपल्या शरीराने एक प्रकारचा एक दरवाजा असाच आहे की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या शरीराचं संरक्षण केलं जातं. जर यकृत खराब झालं तर जवळजवळ त्याचा परिणाम हा सगळ्या आपल्या शरीरावर होतो. सर्वसाधारणपणे यकृत खराब होण्याची अनेक कारणं असतात. पूर्वीच्या काळी दारू हे एक फार महत्त्वाचं कारण समजलं जायचं पण आजच्या वेळी आपली जी जीवनशैली बदलली आहे त्याच्यामुळे यकृतातली चरबी ही आता वाढण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि जेव्हा जेव्हा सर्व लोक सोनोग्राफी वगैरे करतात त्यावेळी फॅटी लिव्हर किंवा यकृतातली चरबी वाढल्याचं प्रमाण हे खूप वाढलं आहे. आणि मग दारू असो किंवा यकृतातली चरबी असो किंवा इतर आजार असो ह्याच्यामुळे यकृत जर खराब झालं तर त्याचे परिणाम आपल्या सगळ्या शरीरावर दिसतात. त्याच्यामुळे जर आपण जीवनशैली आणि खाण्यावर आपला कंट्रोल ठेवला तर नक्कीच आपण यकृताचे विकार टाळू शकतो. आणि आज ह्या यकृत दिनानिमित्त आम्ही तुम्हाला हेच सांगू इच्छितो. एकोणीस एप्रिलला आपण जागतिक यकृत दिन हा साजरा करत आहोत.
यकृत हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव, हृदय आणि मेंदू याच्यानंतर यकृताचं महत्त्व हे खूप मोठं असतं. सर्वसाधारणपणे यकृताची कॅपॅसिटी आपली खूप चांगली असते. जवळजवळ जेव्हा 90% यकृत खराब होतं तेव्हाच आपल्याला यकृत खराब झाल्याची सगळी लक्षणं दिसायला लागतात. मग त्याच्यामध्ये मग हिपॅटायटीस सी, हिपॅटायटीस बी असे इतर आजारही याच्यामध्ये असतात ज्याच्यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं. एकदा लिव्हर खराब झालं की त्याच्यामुळे आपल्याला मग कावीळ होऊ शकते, पोटामध्ये पाणी होऊ शकतं, आपल्या शरीराला खाज येऊ शकते आणि मग आपल्याला शरीरामध्ये बाकीच्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत म्हणजे किडनी किंवा हृदय किंवा ब्रेन ह्याच्यावर त्याचा परिणाम होतो. लोक कोमामध्ये पण जाऊ शकतात. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण एकतर दारू कमी किंवा न घेतलेलीच बरी. याच्या व्यतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी रोजचा योग्य पद्धतीने केलेला व्यायाम, समतोल आहार आणि तुमची जीवनशैली जर तुम्ही चांगली केलीत तर यकृतामधल्या चरबीचं प्रमाण नक्कीच कमी होईल आणि त्याप्रमाणे यकृताच्या चरबीमुळे होणारे लिव्हरचे नुकसान हे नक्कीच आपल्याला टाळता येईल. या व्यतिरिक्त आपल्या रुग्णालयांमध्ये म्हणजे आता KM रुग्णालयामध्ये लिव्हरसाठी एक वेगळा बाह्यरुग्ण विभाग आहे आणि त्यामध्ये दर सोमवारी आपल्या इथे तज्ज्ञ डॉक्टर असतात जे यकृतावरच्या सगळ्या आजारांवर एक विशेष प्रकारची तिथे आपण उपचार केले जातात. त्याचबरोबर KM रुग्णालयामध्ये आपल्या यकृत प्रत्यारोपणाचाही आपला जो कार्यक्रम आहे तो चालू आहे. त्याचबरोबर बाकीच्या यकृतावर असलेले आजार आहेत त्याच्यावरही आपण चांगल्या पद्धतीने उपचार आपल्या रुग्णांना करू शकतो. त्याच्यामुळे जर आपण जीवनशैली आणि खाण्यावर आपला कंट्रोल ठेवला तर नक्कीच आपण यकृताचे विकार टाळू शकतो. आणि आज ह्या यकृत दिनानिमित्त आम्ही तुम्हाला हेच सांगू इच्छितो.